मानस आए विनंती करते कि श्रीमती विद्यावेत्रींची तेजुकाया यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. ड्रॉवर मध्ये बघ. दिव्याने दिवा लागत गेला की दिव्यांचे निर्माण तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस सोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. तेजुकाया परिवार आणि मगत्य संस्था यांचं एक अमीट असं नातं तयार झालेलं आहे. सर्व माननीय श्री विलास दुर्जड अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिति कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय प्राचार्य डॉक्टर एस एस काळे उपप्राचार्य डॉक्टर एस के शिंदे उपप्राचार्य विकी जाधव प्राध्यापक डॉक्टर विक्रम काकुलते प्राध्यापक अमृतकर ज्येष्ठ प्राध्यापक श्याम जाधव सर्व प्राध्यापक वृंद विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे सहर्ष हार्दिक स्वागत. थोर दानवीर श्री कांतीबाई तेजुकाया यांच्या मातोश्री श्रीमती विमलाबेन खिमची तेजुकाया यांची आज 110वी जयंती साजरी होते आहे. 12 सप्टेंबर 1914 रोजी मुंबई येथे सधन कुटुंबात सुसंस्कृत कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि 1928 मध्ये त्यांचा विवाह खिमजीबाई तेजुकाया यांच्याशी झाला. विवाहानंतर पतीच्या खांद्याला मानले ज्ञानार्जनकडून व्यापारामध्ये पाठबळ दिले. भारतीय समाज उन्नत विकसित सुजान आणि सुसंस्कृत करण्याचा असे कर समाजात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. आपण समाजाचे देणे लागतो या संवेदनशील विचारातून त्यांनी आपल्या महाविद्यालयास अगदी मोक्याची जागा शैक्षणिक कार्यासाठी दातृत्व भावनेतून दान दिली आणि आज या भव्य वास्तूमध्ये हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. अशा या महान मातेस आपल्या सर्वांच्या वतीने कोटी कोटी अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर काळे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. मराठा विद्या प्रसार समाजाचे श्रीमती विमलाबेन तेजुकाया कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये आज त्यांच्या नावाने महाविद्यालय त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज बक्षीस वितरण आपण या ठिकाणी केले आहे. या बक्षीस वितरणाच्या समारंभाच्या अध्यक्षपदी आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलासराव दुर्जड आपल्या संस्थेचे सेवक संचालक डॉक्टर एस के शिंदे सर उपप्राचार्य जाधव सर त्याचबरोबर या तेजुकाया कुटुंबाबद्दल ज्यांना अतिशय सखोल अशी माहिती आहे ते एमसीयूसीचे प्राध्यापक अमृतकर सर गेल्या 32 वर्षापासून ते याच महाविद्यालयामध्ये प्राध्यापकाच अध्यापनाचं काम करत आहे. ते त्यांच्याविषयी विशेष असं या ठिकाणी आपल्याला माहिती देतील. डॉक्टर काकुलते सर प्राध्यापक वृंद विद्यार्थी मित्र खरं म्हणजे या हा जो काही प्रोग्राम आहे बक्षीस वितरणाचा असेल किंवा जयंतीच्या निमित्ताने आता आपण खरं मोठ्या प्रमाणात करणार आहोत. तेजुकाया फॅमिली बद्दल सुद्धा देखील आपण एक मोठ पुस्तक त्यांच्यावर आपण प्रदर्शित करणार होतो किंवा आपण केलेलं आहे. परंतु तेजुकाया फॅमिलीच बरेचसे फॅमिली मेंबर हे परदेशात असल्या कारणानं आणि आपले तेजुकाया नेहमी आपल्या शेफ जे नेहमी आपल्या उपक्रमांना हजर असतात ते सुद्धा 5 ऑक्टोबर नंतर
नाशिक मध्ये येत असतात तर ते त्यावेळेस असणारे आपण त्यावेळेस त्याचं निवेदन करू. परंतु आपल्या सालावादाप्रमाणे तेजुकाया शेठच्या मातोश्री आता प्रस्ताविकांना सांगितल्याप्रमाणे त्यांचं अतिशय असं प्रेम होतं की आपलं हे सगळं करत असताना कारण त्यांच्या फॅमिलीचा जर तुम्ही एकंदरीत वारसा बघितला तर गुजरातच्या कच्छ या प्रदेशामधून ते मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये येत असताना नुसतं मुंबई पुरतं नाही गेट ऑफ इंडिया असेल आपलं देवळाली देवळाली रेल्वे स्टेशन असेल आणि नागपूरचं सायन्स कॉलेज असेल आणि जवळपास 1920वे शतक आणि 21वे शतक असं त्या फॅमिलीनं म्हणजे जवळपास 4थी-5थी पिढी या ठिकाणी मुंबईमध्ये त्यांची स्थित आहे. त्यांच्या एका मार्गाला विमलाबेन किमजी तेजुकाय असं नाव देखील त्या ठिकाणी दिले. म्हणजे एवढ्या मोठ्या फॅमिलीचं खरं म्हणजे देवळाली कॅम्प असा इथे आहे की मॅक्झिमम मुंबईमधले लोक या ठिकाणी एक थंड हवेचं ठिकाण म्हणून या ठिकाणी येत असतात. मग त्याचाच एक भाग म्हणून ही आपली महाविद्यालयाची इमारत आणि हा जो परिसर असेल तर त्यामध्ये त्यांचं स्वतःच हे प्रॉपर्टी होती आणि सामाजिक कार्य केलं पाहिजे. सामाजिक कार्य केलं पाहिजे म्हणजे नेमकं शिक्षणामधून आपण काहीतरी केलं पाहिजे. विशेषतः शेठ नेहमीच बोलतात की मला मुलींसाठी जे काही शिक्षण असेल मुलींसाठी जे काही करायचं असेल मी निश्चितपणे त्यामध्ये सहभाग घेणार. भविष्य देखील आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या संस्थेच्या अनेक शाखांमध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. आपण या ठिकाणी एवढंच प्रयत्न करू शकू की जे लोक दातृत्व करतात जे लोक सामाजिक कार्य करतात सामाजिक कार्य करत असताना आपल्याला माहिती की शिक्षण हा एक तिसरा डोळा आहे आणि आपल्याला हे पण माहिती की भारतामध्ये आज जवळपास 142 कोटी लोकसंख्या आहे आणि या 142 कोटी लोकसंख्येचं सर्वात जास्त जर योगदान असेल तर युवकांचं योगदान. मी निश्चितपणे युवकांना सांगेल कारण आपण भारत देश जरी मापन केला 50 वर्षामध्ये बघितलं किंवा 100 वर्षापासून बघितलं तर आपला विकसनशील देश आहे आणि विकसन देशामध्ये युवकांचं राज्य. आणि तुम्ही जर बघितलं तर जेव्हा केव्हा आपल्या युवकांना संधी मिळालेली त्या संधीचं सोनं निश्चितपणे या आपल्या भारत देशाच्या युवकांनी केलं. त्याचाच एक अप्रतिम उदाहरण म्हणजे आपल्या संपूर्ण जगामध्ये आपण आपल्या युवकांनी भारतीय युवकांनी आय टी क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये जे अतिशय कठीण असं काम संपूर्ण जगामध्ये होतं जवळपास 1980-90 पासूनचं जे काही आपण 30-40 वर्ष बघितली तर त्या 30-40 वर्षामध्ये की आपण जे आय टीचं जे एकदम मोलाचं असं काम संपूर्ण जगामध्ये क्रांती केली तर ती फक्त ते सगळे युवक जर असतील तर जास्तीत जास्त युवक परदेशामध्ये असलेले आय टीचे युवक हे भारतात. म्हणून आपण नेहमी शिक्षणासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे. शिक्षण हाच आपला मुख्य उद्देश असला पाहिजे म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी करू. त्याचबरोबर कांतीशेठनी त्यांच्या आईने जे ओळखलं आणि जास्तीत जास्त मुलांना शिक्षण कसं मिळेल त्यांनी हा विचार केलेला नाही. देवळाली कॅम्पात त्यांनी कच्छ भागात सुद्धा त्यांच्या मुलींसाठी हायस्कूल्स कॉलेजेस उघडले आणि तिथं शिक्षण दानाचं काम किंवा शिक्षणाचं काम त्यांनी केलं आणि संस्थांमध्ये त्यांनी पार्टिसिपेशन केले आज दान केले जागांच्या रूपात असेल इमारतीच्या रूपात असेल अर्थसहाय्य असेल असं अनेक दातृत्व या कुटुंबाने विशेषतः तेजुकाय कुटुंबाने केले. मी आधी न बोलता त्या आंबेडकर सर बोलतील आपले जयंतीचे अध्यक्ष देखील या संदर्भात बोलतील आपल्या जागेसंदर्भात मी आधी न बोलता या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि तेजुकाया वृंदावन तेजुकायांना आपण अभिवादन करू त्यांची जयंती त्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी त्या संदर्भात या जयंतीच्या निमित्ताने आपण निबंध स्पर्धा देखील घेतो आणि निबंध स्पर्धेचं बक्षीस आज या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या त्यांच्या निमित्ताने त्यांनी जवळपास जी काही एफ डी ठेवली त्या एफ डीच्या व्याजातनं आपण त्या पारितोषिक देत असतो आणि अजून त्यांचे उपक्रम आहेत. परंतु आपण ऑक्टोबरमध्ये जेव्हा केव्हा ती संपूर्ण फॅमिली येईल त्यावेळी निश्चितपणे यशोदित त्यांचा असा सत्कार करू आणि निश्चितपणे ते आपल्याला मुलाचं विशेषतः मुलाचं सांगायचं होतं की आपल्या विद्यार्थ्यांसाठी या परिसरासाठी निश्चितपणे आपण जे काही चांगल्या योजना देऊ ते निश्चितपणे त्याला आपल्याला पाठबळ देतील एवढं त्या ठिकाणी नमूद करतो. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपण दिलेल्या विचारांच्या अनमोल शिकवणीबद्दल मनस्वी आभार सर. अतिथी देवभव
आलेल्या अतिथींचा यथोचित सत्कार आपण करणार आहोत. मी प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विलासी रुजर यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. तेजुका या कुटुंबाने आपल्या दानशूर पारिवारिक संस्कारांचं जतन केलेलं आहे आणि मराठा विद्या प्रसारक संस्था नेहमीच त्यांच्या ऋणांमध्ये राहणार आहे. त्यागी व दानशूर श्रीमती लिंगाबेन तेजुकाया यांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2005 रोजी इहलोकाचा निरोप घेतला. त्यांच्या दानशूर वृत्तीचा ध्यानदीपक महाविद्यालयाच्या रूपाने देवळाली कॅम्प परिसरात प्रकाशमान झालेला दिसत आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन असून भावी पिढीला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया मनोबद्धातून. प्रथम आपलं मनोबद्धाय प्राध्यापक शशिकांत अबुलकर. कार्यक्रमाच्या रूपरेषेने थोडासा बदल करत आहोत. आजचे आपले प्रमुख वक्ते त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. उपप्राचार्य डॉक्टर एस के शिंदे सर यांचा सत्कार माननीय श्री विलासी रुजर यांनी करावा. प्राध्यापक शशिकांत अबुलकर यांचा सत्कार प्राचार्यांनी करावा. धन्यवाद सर. आपण एकाच कुटुंबातले आहोत परंतु सत्कार करणं गरजेचं आहे कारण घरातल्या व्यक्तींना देखील सन्मान देणं हे प्रथम कर्तव्य असतं. धन्यवाद. प्रथम आपलं मनोगत व्यक्त करत आहेत प्राध्यापक शशिकांत अबुलकर. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष माननीय विलासी रुजर साहेब या महाचार्याचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर या महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संस्थेचे सेवक संचालक आदरणीय एस के शिंदे सर, उपप्राचार्य पी जाधव सर, कापूरजी सर व आहेर मॅडम, सन्माननीय व्यासपीठ व समोर बसलेले सर्व प्राध्यापक मित्र वर्ग भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी फारसा जास्त वक्ता नाही परंतु या महाविद्यालयामध्ये 1992 साली मी प्रथमतः रुजू झालो. त्यावेळेच्या परिस्थितीची पार्श्वभूमी सांगण्यासाठीचा माझा प्रयत्न असेल आणि त्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर उभा. आज श्रीमती लिंगाबेन तुमची यांच्या जयंतीनिमित्त अशा दातृत्ववान माऊलीस मी प्रथमतः वंदन करतो आणि त्यांच्या दातृत्वातून आज आपण ज्या सावलीमध्ये बसलेलो आहोत, ज्या छत्रछायेमध्ये बसलेलो आहोत, त्या त्यांच्या दातृत्वाच्या पावतीमुळे आज आपल्याला हे सुख उपभोगायला मिळतं आहे हे विसरून चालणार नाही आणि म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्तानं आपण त्यांच्या आठवणींचा आणि त्यांनी केलेल्या दान दातृत्वाचा विचार सर्वसामान्यांना आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी हा उपक्रम आपण दरवर्षी राबवत असतो. मित्रहो, ही जी जागा आहे या जागेचा एक इतिहास झालेला आहे संस्थेच्या दृष्टिकोनातून. या प्लॉटवरती अनेक शाखांचं अनेक संस्थांचं लक्ष असेल नसेल माहिती नाही परंतु योग असा म्हणावा आणि त्या पद्धतीनं ज्यावेळेस हे महाविद्यालय 3 ठिकाणी चालायचं, भरोत्तम निवास, रामबाग आणि गुचडी बिल्डिंग, तिघं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि दरवर्षी विद्यार्थ्यांचा वाढता प्रवेश त्यामुळे खूप अडचणींना सामोरं जात असताना या जागेची कल्पना तत्कालीन संस्थेचे
हितचिंतक आदरणीय सदाशिवराव दुर्जर साहेब आणि या माऊलींचे नातलग आणि गांधी साहेब त्यांचे मामा गोविंदभाई यांची भैरवनाथाचं मंदिर आहे आपल्या जुन्या बिल्डिंगजवळ. त्या भैरवनाथाच्या मंदिराजवळ सायंकाळच्या वेळेस अशी भेट झाली. ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय या काही भाषणातून काही ऐकिवात आणि काही थोड्याशा प्रत्यक्ष पाहणीत आलेल्या असल्यामुळं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर दुर्जर साहेबांना गोविंद मामांनी असं सांगितलं की यहाँ पे धर्मदाय आयुक्त तो ऑफिस कहाँ पे है, मुझे जाना है बाबा. साहेबांनी त्यावेळेस विचारलं की कशासाठी काय, किंवा असा असा एक प्लॉट आहे आणि तो आम्हाला शैक्षणिक संस्थेला द्यायचा. कोणीतरी शैक्षणिक संस्थेवाले सांगताय की शैक्षणिक संस्था कोणती असेल सांगता येणार नाही, परंतु हा शब्द साहेबांनी त्यावेळेस ऐकला आणि त्यांनी सांगितलं की सेट आहेत का, तर ते म्हटले येणार आहेत परंतु ते कालपर्यंत होते आणि मुंबईला गेलेले आहेत, पण पुढच्या फेरीत आल्यानंतर ते धर्मदाय आयुक्ताच्या ऑफिसपर्यंत मला नेऊन घालायचं आहे. त्याच्यामुळे काही डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने असतील त्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली. साहेबांनी तुमच्या साहेबांनी ते शब्द ऐकले, सायंकाळी ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यावेळेस तत्कालीन सरचिटणीस डॉक्टर वसंतराव पवार हे खासदार होते आणि बीजीराव राठोड पण बहुतेक नाशिकमध्ये आले असतील. साहेबांनी त्यांची भेट तिथे घेतली आणि असा असा हा प्रस्ताव आहे आणि असा अशी जागा ही देऊ केली जाणार आहे, त्या संदर्भामध्ये तुम्ही थोडासा डेट द्यावा किंवा वेळ द्यावा. साहेबांनी ऐकलं असेल आणि हिवाळ्याचे दिवस होते असे सकाळी त्यावेळेस उचळी बिल्डिंगला सकाळी प्राथमिक शाळा भरायची. असं केवळही कॉलेज दुपारी 2 पासून 6 पर्यंत पण कॉलेज चाललेलं आहे या ठिकाणी. जशी जागा उपलब्ध व्हायची त्यावेळेस प्रभाकर पंत ओझरकर यांच्याशी संपर्क साधून वेगवेगळ्या जागा मिळवलेल्या होत्या. भाडे तत्वावरती जागा मिळायच्या आणि विद्यार्थ्यांना सगळं बेंच नव्हते त्यावेळेस खाली बसावं लागायचं, अशा परिस्थितीमध्ये वर्ग सुरू होते आणि फारसं काही साधन नव्हतं. इतकं बिल्डिंग आहे मात्र काही नव्हतं. सायकलीवर आम्ही यायचो कॉलेजला. त्यावेळेस एके दिवशी सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी आंबेसेटर कार या प्लॉटजवळ लागलेली होती आणि साहेब आणि साहेबांबरोबर 1-2 व्यक्ती गोविंद मामा वगैरे त्या काळात होते आणि त्यांनी पाहणी केली. महाविद्यालयाच्या भैरवनाथाच्या मंदिराजवळ हे कचारे उभे असताना मी स्वतः मी आणि जेठ शिपाई गांगोडे मामा होते. गांगोडे मामा त्यावेळेस कुलूप बंद असायचं फोनला, म्हणजे फोन ऑफिसचे स्टाफ आल्यानंतरच उघडायचा. तर फोनची सुविधा नव्हती. साहेबांनी प्लॉटची पाहणी केली आणि लगेच शेजारी एसटीकृत होतं. एसटीकृत त्यावेळेस सकाळी आणि रात्री उशिरापर्यंत एसटी लागायचं, म्हणून पहाटे सकाळी लवकर एसटीकृत उघडायचे आणि रात्री उशिरापर्यंत लाईनी मिळायच्या, लोकांचा संपर्क व्हायचा. त्यावेळेस शेजारच्या एसटीकृतमध्ये साहेब गेले आणि तिथून त्यांनी मध्यवर्ती कार्यालयाला फोन केला की आजच्या सगळ्या मीटिंग ज्या असतील त्या रद्द करायच्या, मी जरा बाहेर जात आहे. गांगोडे मामांना मी खूप सांगितलं प्राचार्य वगैरे कोणी आल्यानंतर सांग, मी आता मध्ये काही येणार नाही. ह्या गोष्टीला फक्त आम्ही 2-3 जण साक्षीदार होतो आणि तत्काळ साहेबांची गाडी डायरेक्ट मुंबईला गेली आणि त्या ठिकाणी मुंबईच्या ऑफिसमध्ये कांती शेठ आणि प्रमोद शेठ हे भेटले. साहेबांनी मनसुखा व्यक्त केला आणि या जागेविषयी त्यांनी सांगितले, दिलेलं उद्दिष्ट सांगितली. शेठने त्यावेळेस सर्व साहेबांचं ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की 10 मिनिटं थांबा, मी जर जाऊन दोघं बंधू आतमध्ये गेले आणि मातोश्रीच भेटले. मातोश्रींना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशी अशी व्यक्ती आलेली आहे आणि संस्थेसाठी मोठी जागा आहे, ती जागा ते मागतायत. तर त्यावेळेस साहेबांनी एकदा भाषणामध्ये सांगितलं होतं मॅडम की साहेबांना प्रथमतः कसं सांगितलं आजींनी की ते लांबून आलेले आहेत नाशिकवरनं, अगोदर त्यांना जेवणाच्या वेळेस पोचलेले आहेत, जेवण दे
आणि नंतर जेवता जेवता साहेबांनी आजीबाईंशी बोलताना सांगितलं की अशा अशा संस्था आहेत आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी संस्थेचा कारभार पाहत असतो आणि त्या पद्धतीनं ही जागा मिळायला पाहिजे. आम्ही इकडे तिकडे बाहेरच्या याच्यामध्ये मंदिराच्या पाठीमागे वर्तो भरत आहोत. तर त्यावेळेस श्रीमती विमलाबेन आजींनी सांगितलं की मुलींचं शिक्षणाच्या बाबतीत जर तुम्ही करत असाल तर ही जागा दिली तुम्हाला, हा शब्द त्यावेळेस त्यांनी सांगितला. आणि ही जागा त्याच मिनिटाला साहेबांनी सांगितलं की चालेल, आम्ही सर्व आमची सार्वभौम संस्था आहे आणि बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे आमचं वाक्य असल्या कारणानं मुलं मुली असा भेदभाव न करता त्या ठिकाणी शिक्षणाचाच फक्त त्या ठिकाणी उपयोग केला जाईल अशा पद्धतीने ही जागा त्यावेळेस भावनिक शब्दांनी प्रस्तुती मिळवली. आणि तिथून पुढे जागेचे सगळे कागदपत्र वगैरे तयार झाले, कालावगात जागा प्राप्त झाली आणि या ठिकाणी ह्या जागेचं दोनदा भूमिपूजन झालेलं आहे. भूमिपूजन झालं त्यानंतर पायाभरणी झाली, पायाभरणी झाल्यानंतर क्लीन लेवलपर्यंत काम आलेलं असेल आणि प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी असं गवत वगैरे वाढलेलं होतं, ह्या रस्त्यापासून असा उतार होता या जागेला आणि जागा कोणाच्या लक्षात येईना क्लीन लेवलपर्यंत काम पण संस्थेच्या निधीमुळे म्हणा किंवा कशामुळे त्यावेळेस काही अडचणी असतील झाल्यानं आमचं 3-4 वर्ष काम थांबलेलं होतं. आणि मग राजोळे सर, नितीन पाटील सर, आरके मॅडम, केळकर मॅडम या सर्व वर्गावर्गावरती फिरल्या, आपल्याला जागेची चणचण भासू लागली, विद्यार्थी वाढू लागले, मांडे बिल्डिंग, नरोत्तम निवास, रामबाग अशा बिल्डिंगा या अशा सॅनिटोरियममध्ये आपले वर्ग चालू होते आणि जागेअभावी खूप अडचण यायची. कुठे झाडाखाली या झाडाच्या इकडच्या सावलीमध्ये एक वर्ग, इकडच्या सावलीत एक वर्ग असे वर्ग भरत होते आणि विद्यार्थी त्या काळामध्ये खूप आज्ञाधारक असे वर्ग चालत असताना राजवळे सरांनी यांनी सर्व विद्यार्थ्यांना सूचना केल्या की उद्या येताना तुमच्या घरामध्ये जर शेतकरी कुटुंबातील मुलं असाल तर विळा, खुरप, फावडं, तगारी, घमेलं अशी घेऊन या. सर्व विद्यार्थी आले आणि एके दिवशी हा संपूर्ण प्लॉट ती रोडपासून तिथपर्यंत शेवटपर्यंत हा सर्व वाढलेल्या गवताचा स्वच्छ करण्यात आला, सर्व कुंपणं काढण्यात आली आणि ह्या प्लिंथवरती काही वर्ग आपले इथं सुरू झाले. त्या असा प्रवास सुरू होत असताना त्याच काळामध्ये संस्थेचं निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर कार्यकारी मंडळ स्थापन झालं आणि काम जोरात सुरू करावं म्हणून पाहणी करण्यासाठी संस्थेची नवीन कार्यकारिणी येऊ लागली. त्यावेळेस तत्कालीन शिक्षणाधिकारी, त्यानंतर संस्थेचे पदाधिकारी यांनी पुढे बांधकामासाठी चालना मिळावी यासाठी या ठिकाणी येऊन चौकशा केल्या. परंतु त्यावेळेस गमतीचा भाग म्हणून शेठ जे एक परिवार जे आहे तो तेजुकाया परिवार यांना लोकशाही मार्गाने इलेक्शन किंवा संस्था किंवा काय असा प्रकार कदाचित माहिती नसावा आणि त्यावेळेस शिक्षणाधिकारी मला असं वाटतं दातेसर असतील ते त्यांच्याकडे पोहोचले आणि सांगितलं की पुढे आम्हाला थोडंसं बांधकाम करायचं आहे आणि कुटुंब राहतं इथं ठुबे कुटुंब ते जागा सोडीना, थोड्याशा काही तांत्रिक अडचणी होत्या त्या स्थानिक लोकांनी थोड्या मदत करून त्या कुटुंबाचा पण वेगळा एक भाग तयार केला, त्यांची मनधरणी केली. आणि जेव्हा दाते सरांना त्यांनी सांगितलं कांती शेठ मशी हा कोण आहे, वसंतराव पवार का आहे असा प्रश्न त्यांनी केला, त्यावेळेस दाते सरांनी सांगितलं की ते आता सरचिटणीस नाही आहेत आणि असा असा आहे. तर हा सगळा रोल सांगण्याचा उद्देश असा की दाते सर त्यावेळेस जुन्या बिल्डिंगला आहे, मला कोरडे सरांना ना अजून 2-3 लोक होते आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं की असं असं शेतकरी जरूर होतो आणि शेतकरी असं असं सांगितलं. ही चर्चा तत्कालीन सरचिटणीस आदरणीय कैलासवासी मालोजी काका मोगल साहेब यांच्याकडे गेली आणि कुठलाही विचार न करता स्वतः भाषणामध्ये ज्यावेळेस इमारतीचं उद्घाटन झालं त्यावेळेस डॉक्टर सोनवणे सर, इंदू सोनवणे सर हे प्रकुलगुरु होते, भाषणामध्ये काकांनी उल्लेख केला की या जागेचं भूमिपूजन करताना आनंद होत आहे आणि त्याचबरोबर
डॉक्टर साहेबांनी या जागेसाठी मोठा प्रयत्न करून ही जागा आपल्याला मिळवून दिलेली आहे संस्थेसाठी. तर काकांनी सुद्धा स्वतः फोन करून साहेबांना सांगितलं की अशी अशी तुमची एक अडचण आहे आणि त्या अडचणी तुम्ही पूर्ण करून द्या आणि संस्थेचा मार्ग मोकळा करा. तेव्हा साहेबांनी कुठलाही विचार न करता परत पुन्हा क्रांती साहेबला भेटून सांगितलं की संस्था ही आम्हाला माती समान आहे, लोकशाही मार्गाने आमच्या निवडणुका होत असतात, घटनेत अशा नोंदी आहेत, जो कोणी राजकारण जो कोणी संस्थेवर पदाधिकारी असतो तो पुढील काम करत असतो, त्यामुळे अधिक निधी तुमच्याकडून मिळेल आणि या जागेचं पूर्ण काम होईल अशा पद्धतीने करावं. उद्या त्यांची अडचण लक्षात घेता तर 1.5 वर्षामध्ये बांधकाम पूर्ण झालं आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन तंत्रशिक्षण मंत्री दत्ताजी राणे साहेब व विद्यमान कार्यकारिणी यांच्या उपस्थितीमध्ये या खालच्या मजल्याचं उद्घाटन त्यावेळेस पूर्णत्वात झालं आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी श्रेय दिलेलं होतं त्या त्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा विद्यार्थ्यांसाठीचा झाला आणि हे महाविद्यालय खुलं झालं. या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. हा सांगण्याचा उद्देश असा आहे की पूर्वीचा हा जो प्रवास होता घडतर होता आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन खुले करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. आज तुम्हाला सगळं डिजिटल मिळतंय, काही विद्यार्थी पण या सभागृहामध्ये आहेत, त्याच्यामुळे तुमच्या अगोदरचे जे काही विद्यार्थी घडून गेलेले आहेत कदाचित ते पालक असतील तुमचे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी मुलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं या महाविद्यालयाचा एक इतिहास जागा मिळवण्यासाठीचा जो माहिती होता तो दिला. येजुकाया कुटुंब हे तसं फार चांगल्या पद्धतीनं एक अंगाने पाहणारं कुटुंब आहे. त्यांच्या जेव्हा जेव्हा गुंडाबेन या महाविद्यालयामध्ये साधारणतः 3 ते 4 वेळा आलेल्या आहेत त्यांच्या कार्यकाळात, ही जी जागा आपण तिथे निवडलेली आहे त्यांच्या स्मृतीसाठी फोटोसाठी, त्या हे रॅम्प वगैरे त्यावेळेस बांधलेलं नसायचं, त्यांना वार्धक्यामुळे चालणं होईना, परंतु बाळू पवार वगैरे हे जे त्यांचे पहिल्यापासून सेवा करणारी गंगोळे मामा होते हे त्यांना घेऊन यायचे, त्यांना खूप आनंद व्हायचा. त्या अर्धा तास त्या ठिकाणी खुर्ची कापून बसायच्या, सर्व मुलींशी बोलायच्या, त्यांना फारसं असं बोलत नसायचं, परंतु फक्त मुली वगैरे आनंद व्हायचा. तो आनंदी चेहरा आजही आमच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यांना खूप समाधान वाटायचं की आपण जी जागा दिली त्या जागेचं खरोखर चांगल्या पद्धतीने श्रेय झालेलं आहे आणि ते बरीच त्या त्यांच्या नजरेतून उपभोगत होत्या. हा आनंद आम्हा सारख्यांना तो पार करणं आम्हालाही आनंद व्हायचा आणि मोठ्या आशेने आम्ही त्यांच्या समोर नतमस्तक व्हायचो आणि ज्या ज्या वेळेस मुलाबेन किंवा कार्तिसेन या महाविद्यालयामध्ये येतात त्यावेळेस असं कृतुल्य व्यक्तिमत्व आल्यानंतर साहजिकच हृदयामध्ये एक जाणीव निर्माण होते की एक महान व्यक्ती आहे की ज्यांनी हे अवधारण दाखवलेलं आहे आणि संस्थेला ही जागा दिलेली आहे. आज त्या जागेच्या मध्ये आपण सर्व या छत्राखाली सुखात समाधानाने उपभोग घेत आहोत याचा आनंद आहे. आणि देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन, त्यानंतर तानसा प्रकल्प, त्यानंतर तेजुका फाउंडेशन, त्यांचा लालबागचा जसा गणपती प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीचा तेजुका फाउंडेशनचा गणपती सुद्धा मुंबईमध्ये त्यांचं मोठं प्रस्थ आहे. अशा दातृत्ववान आणि कर्तृत्ववान अशा व्यक्तींचा जयंतीनिमित्त जागर व्हावा आणि तो आपल्यामार्फत आपल्या सांगण्यास आनंद व्हावा याचे इतकं मोठं भाग्य नाही असं बोलून मी या दातृत्व दान करणाऱ्या कुटुंबास वंदन करतो आणि श्रीमती लिंगाबेन किंजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करून थांबतो. धन्यवाद. मौल्यवान जागेवर दिमागात उभे असलेल्या ज्ञान मंदिरामागील पार्श्वभूमी आपण सांगितली, आपले खूप खूप आभार. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे, वक्ता दशसहस्रेषु अर्थात 10,000 मध्ये एक वक्ता तयार होत असतो. यानंतर अध्यक्ष भाषणासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री विलाशी तुसर यांना. आजच्या या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्रीमती विमलाबेन म्हणजे तेजुकाय या मातेच्या जयंतीच्या निमित्तानं जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित या महाविद्यालयाचे प्राचार्य काळेसर
उप प्राचार्य व सेवक संचालक शिंदे सर साधो सर काकुंदे सर जी अपने आता ज्यादा घड़ापुड़ घड़ापासन जी महती दी अमृतकर सर उपस्थित सर्व प्राध्यापक विद्यार्थी मित्र खरतर 1984 साली या महाविद्यालयाची स्थापना झाली रामबागेमध्ये तोडवाला फाउंडेशन आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी देखील 85-11 सायन्सचा पहिले विद्यार्थी म्हणून त्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 90 मी याच महाविद्यालयातून ग्रॅज्युएट झालो. आत्ताची पिढी किंवा आत्ताचे विद्यार्थी तुम्ही खरं सौभाग्य आहे की तुम्ही या हायटेक महाविद्यालय शिक्षण घेत आहे. असं शिक्षण कुठे घेतलं तरी जिद्द असावी लागते. सरांनी सांगितलं की ते गोरख चिंचेचं झाड होतं त्याच्या खाली देखील क्लासेस व्हायचे. त्यावेळेस एन जे सोनवणे असतील शिवाजीराव मानकर जे आज क्लासरूम ऑफिसर आहेत ते तिथं लायब्ररीत होते आणि नॉन ग्रेडची एक शाखा असल्यामुळे किती अडचणी आम्ही स्वतः बघितलेल्या आहेत. त्या काळात मी 1990 तिथं विद्यापीठ प्रतिनिधी असताना एक सुपीक कल्पना मानकर साहेबांची झाली की आपल्याला महाविद्यालय ग्रंथालय निधी उभारायचा आहे त्यासाठी आपण काही करू शकतो आणि आम्ही लकी ड्रॉ ठरला आणि 25,000 रुपयाचा निधी 1990 साली आम्ही तो केला आणि त्या काळी आम्ही त्यांना सांगितले की हा निधी कुठे वापरायचा आणि फक्त ग्रंथालयासाठी वापरायचा. तो गोटवाला फाउंडेशनची जागा आहे ती आपल्या महाविद्यालयाचे एजन्सीचे मेंबर आहेत सुधाकरजी बोडसे यांचे वडील त्यांनी आमच्या काकांना एकदा सांगितलं सर सर्वजणांना की आपण इथे एक कॉलेज काढलेलं तुम्ही कशासाठी शाळा काढू कशासाठी तुम्ही लोटवाला फाउंडेशन त्यांचे ट्रस्टने असं ठराव केलेला आहे ही जागा केवळ शिक्षण क्षेत्रालाच द्यायची. परंतु त्यांनी सांगितलं की मराठा विद्या प्रसारक समाजाची मोठी संस्था आहे आणि योगायोगाने ते 78 सालात असतात ते काका तिथे चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे ते ऑडिट करायचे आणि संस्थेविषयी आजही सर्वांना तुम्हाला आम्हाला आपुलकी आहे. त्यांनी सांगितलं तसं न करता आपण एक संस्थेची हे करून तत्कालीन सरचिटणीसवर्गीय आमदार डॉक्टर वसंतराव पवार यांच्याकडे ती कल्पना त्यांनी मांडली आणि 84 साली तत्कालीन शिक्षण मंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या हस्तिथीचं त्या महाविद्यालयाचं उद्घाटन झालं. कारण आम्ही पहिल्या दिवसापासून मी त्या ठिकाणी साक्षीदार आहे मी बघतोय सगळं घडामुळे आणि मग ते सुरू होत बोलतो असं करता करता मला आठवतं की सोनवणे सरच्या वैद्य प्राचार्य होते विद्यार्थी मिळत नव्हते 3-3.5-4 कॉलेज आठवलं की ती घरी यायचे आणि आमची जीप आणि आमच्या बंधूंना घेऊन ते शिवडा असेल पांढरुली असेल गोरुड असेल या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांमध्ये चर्चा करून विद्यार्थी कसे कॉलेजला येतील हा प्रचार त्यांनी केला आणि मग 100-200-500 असेल तर सुरू झाले. विद्यार्थी पुढे जागाची कमतरता असल्यामुळे जागेचा शोध सुरू होता. या ठिकाणी जे ग्रस्त राहत होते बळवंतराव राखमाजी दुबे ते आमच्या कुटुंबाशी खूप संगम घनिष्ठ संबंध असे होते नेहमी आमच्याकडे येणं जाणं असेल आणि मग असताना त्या असतानाच एक दिवस घरी जेवायला थांबले आमचे साहेब देखील आले होते. त्यामुळे सदोभोग एक कल्पना माझ्या डोक्यात आहे म्हणे की कांती शेठ जो आहे ही जागा आपल्या कॉलेजला देऊ शकतात कारण की आपल्या मुली बिटो कॉलेजला जाऊ शकत नाही नाशिकला जाऊ शकत नाही तर आपण एक दिवस जाऊया. आणि आमचे काका चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे ते कॉपरेटिव्ह सोसायटी असतात मंडळी त्यांचे ऑडिट्स करायचे मी त्यांचा चांगला संपर्क होता आणि त्यांनी शिक्षण देखील मुंबईतच घेतलं असल्यामुळे त्या लोकांशी त्यांचा चांगला वावर होता. सरांनी सांगितलं की जेवढं स्टेशन असेल तिथे मी तर बांधकाम केलं त्याची बॅग कंपनीने आणि मग तिथं आपण काम केलं तिथं काहीतरी प्रॉपर्टी आपली असावी म्हणून त्यांनी ही मालमत्ता या ठिकाणी खरेदी केली होती. तर कुठल्या साली गेले ते मला आठवत नाही परंतु त्यांचा हेतू तोच होता. आणि मग पुढे सगळं सुरू असताना मग ते गेले चर्चा झाली 1-2 वेळेस 40-50 वेळेस ते गेले असतील आपल्या संस्थेचे रजिस्ट्रार होते पेटीजनचे डुंबे सर त्यांचाही देखील यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि मग एक ते मुंबईला जाणं येणं 3-3 भाऊ असल्यामुळे तरी एक जागा दुर्दैवाने आपल्याला मिळालेली समुद्र कॉम्प्लेक्स आहे ही जागा देखील त्याच कुटुंबाची होती हे बहुतेक कोणाला माहीत नाही आहे परंतु तो आधीच एक व्यवहारिक दृष्टिकोन होता म्हणून ती जागा मिळालेली आणि आता खूप मोठं महाविद्यालय या ठिकाणी झालं असतं. असो शेवटी एज्युकॅ सेटने म्हणजे त्यांनी सांगितलं की डॉक्टर वसंतराव पवार असतील या असतील सर्व शेवटी याच्यामध्ये आमचे साहेब हे दुवा होते आणि त्यांनी दोन्ही असेल नवीन कार्यकारणी असेल जुनी कार्यकारणी असेल शेवटी कोणी जरी निवडून आलं तर संस्था हे मध्यभागी ठेवूनच त्यासाठी काम करतात
आणि देवळिकांसारख्या ठिकाणी जागा पण खूप अवघड आहे. पूर्वी मांडे बिल्डिंगला देखील आपले क्लास सायन्सचे क्लासेस भरायचे मला आठवते. नंतर आता त्या बालगर रोडला जी जागा आहे तिथं ती आपल्याकडे जागा आहे तिथं सायन्सच्या प्रॅक्टिकल असायचं. मी स्वतः तिथं प्रॅक्टिकल्स केले आहेत. पुढे घटना अशा घडत गेल्या आणि एके दिवशी मग शेवटी तो निर्णय झाला आणि ही जागा संस्थेला देण्याचं ठरलं. त्यांनी सांगितलं त्यांना वाटलं की खासगी संस्था आहे परंतु निवडणुकीसाठी तो ठेवून गेला. परंतु कांती शेठ जे आहेत या मातेचे सुपुत्र आहेत त्यांचा हेतू अगदी उदंत होता आणि त्यांनी कुठल्याही गोष्टीला येणं करता. आजही आपलं थोडंसं काम त्यांच्याकडे अडकलेलं आहे परंतु निश्चित त्यांनी शब्द दिलेला आहे दिवाळीपर्यंत तो प्रश्न देखील मार्गी लागेल अशी मला आशा आहे. आणि त्यासाठी मी सरांनाही बोललो आणि सरस्वती साहेबांशी बोलणं झालं की आपण एकदा त्यांना विनंती करू की मागची राहिलेली टेक्निकल इश्यूमुळे राहिलेली जागा देखील आपल्या महाविद्यालयात मिळते. सरांनी सांगितलं की इथं प्लीन झाली बस पहिला बसला झाला ग्राउंड फ्लोर झाला. कॅन्टोनमेंट एरिया असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी आहेत. संस्थेचे जे काही आर्किटेक्ट असायचे त्यांच्यातून त्यांनी हे केलं आणि एक कसं आहे व्हायोलेशन झालं आणि आता कंप्लेशन मिळणार नाही आणि पुढे नॅटला आपल्याला सामोरं जाता येणार नाही अशा अनेक अडचणी असताना मग शेवटी आम्ही काही ठराविक कॅन्टोन बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बाबूराव मगड असतील सत्यजी ठाकरे असतील तानाजी करंजकर सर्व त्यांची टीम आम्ही बसून निर्मताईनं सांगितलं की आपल्याला शेवटी इथल्या आर्किटेक्टच्या मार्फत ते काम केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही पाटील म्हणून ग्रस्त आहे त्यांच्या मार्फत हे केलं. कारण इथे जरी 0.5 केस असलं तरी म्हणजे स्पेअर केस असतील वरांडे असतील काउंट केले जात नाही आणि ते सर्व करून आम्ही ते कम्प्लिशन मिळवलं आणि मग समजल्याचा वाटचाल करण्यात आपला मार्ग मोकळा झाला आणि नॅटमध्ये आज आपण ए ग्रेड मिळवली आहे आणि उत्कृष्ट महाविद्यालयाचं देखील पारितोषिक मिळवलं आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे की शेवटी जागा महत्वाची आहे. आजही आपल्याला 3,500 विद्यार्थ्यांच्या वरती जात आहेत की कारण जागेचा प्रश्न आहे. आताही आपण काही जाणसूर व्यक्तींच्या मदतीने आणखी काही करता येईल का या ठिकाणी आणि योगायोगाने जर कॉर्पोरेशनमध्ये गेलं तर आपल्याला आणखी 2 बदलेवर चढवत होईल आणि 5-6,000 विद्यार्थी देखील आपल्याला इथं त्यांचं अकोमोडेशन करता येईल. जेजुकाया कुटुंबाच्या विषयी आता सरांनी बरं सांगितलेलं आहे. अगदी आमचे देखील त्यांचे दिवाळीचे संबंध आहे घरगुती संबंध आहे. ते अतिशय दानशूर व्यक्ती. त्यांनी फक्त देवालयात नाही मुंबईत देखील असेल कच्छमध्ये असेल त्यांचं काम फक्त दातृत्व करणं हेच आहे. खूप मोठी फर्म आहे ती कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्यांचं सरांनी सांगितलं त्यांच्या एका रोडला नाव पण आहे. असे जेजुकाया कुटुंब या मातोश्रीच्या स्मृतीस मी अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. मनसी धन्यवाद सर. श्रीमती रिंगाबेन हिंजी देजुकाया यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपण दरवर्षी विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धा घेत असतो आणि यावर्षी 8वी विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धा संपन्न झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेस भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे. या ठिकाणी विजेत्यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. कुमार अभिषेक वाघसवरे गेजे सोमय्या कोपरगाव यास प्रथम क्रमांक मिळालेला आहे. मी माननीय श्री विलाजी भुसळ यांना विनंती करते त्यांनी अभिषेकचा सत्कार करावा. अभिषेकला रोख रुपये 4,001 व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करत आहोत. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर निबंध लिहिला होता. कुमारी रसिका हंडोरे मविप्रा समाजाचे कोसंबी महाविद्यालय हिला द्वितीय प्रादेशिक मिळाला आहे. प्राचार्य डॉक्टर काळेसरांना विनंती करते की त्यांनी तिचा यथोचित सत्कार करावा. रुपये 3,001 व प्रशस्ती पत्र देऊन आपण तिला सन्मानित करत आहोत. माननीय उपप्राचार्य डॉक्टर एस के शिंदे सरांना विनंती करते की त्यांनी पटेल लायबा हिचा यथोचित सत्कार करावा. तृतीय क्रमांकाचे रुपये 2,001 बक्षीस व प्रशस्त पत्र देऊन आपण तिचा सत्कार करत आहोत. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी या विषयावर तिने निबंध लिहिला होता. लायबा ही आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं.
लीलाबेन खेची तेजोदया यांच्या विषयी एवढंच म्हणेन, तुमच्यामुळे असाली फुले त्या पत्थराची, तुमच्यामुळे असाले मोती त्या मृत्तिकेचे, तुमच्यामुळे असाली उषा त्या निशेची। पुनश्च एकदा त्यांना अभिवादन करते आणि या कार्यक्रमाची सांगता आभाराने करूयात। प्राचार्य डीपी जाधव यांना विनंती की त्यांनी आभार व्यक्त करावेत। सन्माननीय व्यासपीठ, स्त्री लक्षण राखून स्त्रियांचा विकास म्हणजे समाजाचा आणि राष्ट्राचा विकास असं दूरदृष्टीचं धोरण ठेवून आपल्या संस्थेला ज्यांनी जागा दिली त्या श्रीमती लीलाबेन खिमजी देजुकाया यांचा जन्मदिवस आहे। त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाच्या वतीने त्यांची कृतज्ञता म्हणून आपण विद्यापीठ स्तरीय निबंध स्पर्धा सुद्धा आयोजित करत असतो। अशा ह्या कार्यक्रमास आज अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय विलासरावजी धुरजट या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले। त्यांनी तेजुकाया परिवाराच्या कार्याचा आढावा घेतला, कृतज्ञता व्यक्त केली, त्याबद्दल महाविद्यालय त्यांचे मनपूर्वक आभार मानत आहे। त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर एस एस काळे सर यांनी या ठिकाणी प्रास्ताविक केलं, कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन करून आणलं, मी त्यांचे आभार मानतो। तसंच आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सेवक संचालक डॉक्टर संजयजी शिंदे हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो। डॉक्टर विक्रम काकुळते यांचे आभार मानतो आणि ज्यांनी या महाविद्यालयाच्या जडणघडणीचा इत्यंभूत असा अहवाल आपल्या समोर सादर केला ते आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक शशिकांत अमृतकर या ठिकाणी आपल्या विनंतीला येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानतो। या कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं प्राध्यापक सविता यांचे आभार मानतो। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या वैचारिक कौशल्याने आपल्या निबंधांची खास लेखणी करून 44 निबंधांमध्ये पहिले क्रमांक पटकविले ते विद्यार्थी सोमय्या महाविद्यालयाचा अभिषेक वाकचौरे, ओझरमिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी रसिका हंडोरे, आपल्याच महाविद्यालयाची लायबा पटेल यांनीही या स्पर्धेला उत्तम असा प्रतिसाद दिला, या ठिकाणी येऊन बक्षिसं स्वीकारली याबद्दल त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी बंधू भगिनी, सेवक इतर कर्मचारी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाले याबद्दल कार्यक्रमांच्या संयोजकांच्या वतीनं आपलेही मनपूर्वक आभार मानतो। आणि हा कार्यक्रम माननीय अध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो। धन्यवाद।